सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत वनीकरण क्षेत्र शिंदखेडा व आशापुरी देवी विद्यालय पाटण व विविध शाळेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वनीकरण दिवस वृक्षारोपणसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला. सुरुवातीला पाटण येथील पाटण गाव पंचमंडळाचे आशापुरी देवी विद्यालयात जागतिक वनीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रशांत जगदीश मराठे होते, तर शिंदखेडा सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक यमुना पवार, प्रवीण गवादे, वनपाल गणेश काकडे, वनमजूर किशोर कुंवर, धनराज तावडे, गोकुळ ठाकरे, गणेश पाटील, मुख्याध्यापक सूरज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम सरस्वती व वृक्षाची पूजन मान्यवरांनी केलं. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, कविता सादर करून वृक्ष संवर्धन व वन्यजीव संरक्षण, झाडे लावा झाडे जगवा आदी सादरीकरणातून महत्व पटवून दिलं. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण केलं. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सूरज पवार, शिक्षक पंकज पवार, सुनीता भामरे, ज्ञानेश्वर धनगर, निलेश बागुल, पंकज कवठळकर, भरत बोरसे, अनिल चौरे, दीपाली बोरसे व नितीन मराठे, विनायक पवार, दिवाण पवार, सागर भिल, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पंकज पवार यांनी केले. त्याचप्रमाणे शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल, किसान हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल आदी ठिकाणी जागतिक वनीकरण दिवस साजरा करण्यात आला. यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी. एकच सांगू इच्छितो की आपल्याला कार्यक्रमामधून भरपूर दिसलं, वन काय आहे, जंगल काय आहे, झाडं काय आहे, याची आवश्यकता काय आहे आणि काय त्याच्यावर परिणाम होतोय, आज वनाचं नष्ट कसं होत आहे आपण बघितलं नाटिकांमधून. ही कारखानदारी याच्यासाठी जंगल उभे जंगल तोडली जात आहेत आणि जे झाडं तोडणारी, जी जमिनीचा सौदा करणारे, तिथली झाडं तोडायला लावणारी आणि तोडणारी, त्यांनी आपल्या समोर तुम्ही बघितलं असेल, त्याच लोकांना पाणी मिळालं नाही, त्याच लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. वाटलं का नाही? जिथं तुमच्या समोर तेच लोक ज्यांनी जंगल तोडायला सांगितलं, ज्यांनी जंगलाची जागा एक इमारती बांधकामासाठी, कारखानदारीसाठी तयार करण्याचं नियोजन केलं, त्याच लोकांना या जंगलाचा अनुभव किंवा त्या जंगलाचा पश्चाताप त्यांना समोर आपल्या समोर दिसलं. खरोखर ती नाटिका मी कौतुकास्पद मार्फत केलं. ती या नाटिकामार्फत आपल्याला सर्व समजलेलं आहे की झाडाचं महत्व काय किंवा जंगलाचं महत्व काय हे आपल्या या कार्यक्रमातून निश्चित कळालेलं आहे. परंतु तुम्ही म्हणणार की हे नाटिका होते किंवा हे डान्स होत, गाणं होत, हे ठीक आहे की आम्ही आमचं वय लहान आहे, आम्ही जेव्हा मोठे होऊ तेव्हा बघू, म्हणून तेव्हा झाडं लावू, तेव्हा तेव्हा जंगल बघू, पण आता आम्ही लहान आहे तर आम्ही काही करायचं नाही असं तुम्हाला वाटत किंवा नेमकं आम्ही करायचं काय. याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो, आपण शाळेत येताना पाण्याची बॉटल आणतो किंवा पाणी पितो, नळाजवळ जाऊन पाणी बरेचसे पाणी वाया घालतो किंवा जे पाणी पिलेले बॉटल मधलं पाणी उरलेलं असतं ते आपण इतर कुठेतरी फेकून देतो. परंतु ते उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकलं तर ते झाड जगण्यासाठी त्याला तो आधार मिळेल, त्याला पाणी मिळेल. किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहे, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पशु पक्षी चिमण्या, चिमण्या सर्व ओळखतात ना, तुमच्या गावात चिमण्या आहेत का? आहेत ना? कोणी पाहिलं नाही त्याने आरोप करावं.